नमस्कार मंडळी, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे एके टिप्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण नेहमीच वेगवेगळ्या कंपनीचे जे सिम आहे ते परचेस करत राहतो, किंवा बऱ्याच जणांना एक सवय असते की वेगवेगळ्या कंपनीचे काही ऑफर असली तर आपण सिम परचेस करतो आणि यूज केल्यानंतर त्याला फेकून देतो। तर अशा वेळेस बऱ्याच जणांना हे माहिती नसते की आपल्या नावावर किती सिम जे आहे, किती नंबर जे आहे ते रजिस्टर असेल, किंवा ते फाइंड आउट कशा प्रकारे करायचे, किंवा जे काही अननोन नंबर आहेत ते कशा प्रकारे तुम्ही बंद करायचे, हे सर्व काही प्रोसेस तुम्ही आता घरबसल्या देखील पाहू चेक करू शकता। सोबतच जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा नंबर तुम्हाला तुमचा नावावर रजिस्टर नसेल तर तो देखील तुम्ही त्यावर बंद करू शकता। ही सर्व प्रोसेस गव्हर्नमेंटने आपल्याकरता एक नवीन वेबसाईट जी आहे ते लॉन्च केलेली आहे, त्यावर आपण ही सर्व काही प्रोसेस पाहू शकतो। चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचा खास व्हिडिओ। तो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला सुरू करूया व्हिडिओला। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मी आलेलो आहे गुगलवर, आणि गुगलवर आल्यानंतर तुम्ही इथे गुगलवर सर्च करू शकता डिजिट टेलिकॉम। त्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट दिसेल, त्यावर तुम्हाला अशा प्रकारचे taf.digitelecom.gov.in अशा प्रकारची वेबसाईट आहे। हे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, .gov याला डॉट एक्सटेन्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे। ही वेबसाईट अगदी सिंपल आणि साधी आहे, हे तुम्ही मोबाईलवर देखील यूज करू शकता। तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल एंटर युअर मोबाईल नंबर। जो मोबाईल नंबर तुमच्याकडे अवेलेबल असेल तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे। जसं की मी इथे माझा मोबाईल नंबर एंटर करत आहे आणि त्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तुमचा मोबाईल नंबर एंटर झाल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट OTP या बटनवर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तर तो OTP इथे इन्सर्ट करायचा आहे। तर इथे तुम्ही OTP इन्सर्ट केल्यानंतर व्हॅलिडेट अशा प्रकारचे एक बटन दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही डिस्प्लेवर पाहू शकता सर्व काही जे प्रोसेस आहे, सर्व काही जे सिम आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल की किती सिम तुमच्या नावावर रजिस्टर आहे, तर सर्व लिस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर बघा माझ्या नावावर एवढी सिम रजिस्टर आहे, तर ते इथे सर्व त्यातले पहिले 2 अंक आणि शेवटचे 4 अंक असे पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता की तुमच्याकडे हा नंबर आहे की नाही। आणि यामधून जर तुमच्याकडे कुठला नंबर नसेल तर तो इथून बंद देखील करू शकता। तर ते कशा प्रकारे करायचे, तर इथे सपोज एखादा नंबर आहे जो की माझा नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्हाला त्या नंबरवर क्लिक करायचं आहे, दिस इज नॉट माय नंबर यावर देखील क्लिक करू शकता आणि रिपोर्ट या बटनवर क्लिक करू शकता। किंवा तुम्ही नॉट रिक्वायर, हा नंबर मला रिक्वायर्ड नाही आहे आणि मला हा नंबर बंद करायचा आहे, तर नॉट रिकवर या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि रिपोर्ट या बटनवर क्लिक करायचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कुठल्याही प्रकारचा जो सिम आहे, कोणाच्याही नावावर किती सिम आहे हे तुम्ही इझिली या वेबसाईटच्या मदतीने फाइंड आउट करू शकता। तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। तो व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटला मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। नमस्कार।